सो हे गाइस, हेलो एवरीवन आणि स्वागत आहे तुमचं कुबेर उबाळे यूट्यूब चॅनलमध्ये। सो हा आहे आपला लेक्चर नंबर 3 ऑफ वेब डेव्हलपमेंट कोर्स। सो बेसिकली या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू एचटीएमएल बघणार आहोत, देन आपण काही बेसिक एलिमेंट्स बघणार आहोत। सो सुरुवात करूया त्या मस्त अशा लेक्चरला इन 3, 2, 1। सो गाइस, जसं की मी तुम्हाला रोडमॅपच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या कोर्समध्ये आपण बेसिकली मेन 3 लँग्वेज शिकणार आहोत, ज्यापैकी पहिली आपली आहे HTML। सो बघूयात इंट्रोडक्शन टू HTML। सो HTML बेसिकली स्टँड्स फॉर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज। सो ही एक मार्कअप लँग्वेज आहे, प्रोग्रॅमिंग लँग्वेज नाही आहे, ओके। सो HTML इज अ स्टँडर्ड मार्कअप लँग्वेज फॉर क्रिएटिंग अ वेब पेजेस। सो ही एक स्टँडर्ड अशी मार्कअप लँग्वेज आहे जी आपण वेब पेजेस बनवण्यासाठी यूज करतो। देन HTML डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ अ वेब पेज। देन HTML जे आहे एखाद्या वेबसाईटचं वेब पेजचं स्ट्रक्चर डिस्क्राईब करत असतं। देन HTML कन्सिस्ट ऑफ सिरीज ऑफ एलिमेंट्स। या HTMLमध्ये अनेक असे एलिमेंट्स असतात जे आपण वापरून वेबसाईट्स क्रिएट करू शकतो। देन HTML एलिमेंट्स टेच द ब्राउझर हाऊ टू डिस्प्ले द कंटेंट। सो HTML एलिमेंट्स जे आहेत ते ब्राउझरला सांगतं की त्याचं कंटेंट कसं डिस्प्ले करायचं। HTML एलिमेंट्स लेबल पीसेस ऑफ कंटेंट सच ॲज दिस इज हेडिंग, दिस इज पॅराग्राफ, दिस इज अ लिंक, एक्सेट्रा। सो बेसिकली एलिमेंट्स, देन पॅराग्राफचा पी टॅग आपण वापरू शकतो, इजंट इट। हेडिंगसाठी H1, 2, 3, 6 ते आपण बघूच काही याच्यात। देन लिंक्स आपण इन्सर्ट करू शकतो या एलिमेंट्सने। सो वळत आपल्या नेक्स्ट टॉपिककडे, जे की आहे अ सिम्पल HTML डॉक्युमेंट, ज्यालाच आपण बेसिक स्ट्रक्चर ऑफ HTML कोडही म्हणू शकतो। सो बेसिकली हे याला बॉयलर प्लेटही म्हणलं जातं आणि हे एक लाईक रूट ऑफ एव्हरी वेबसाईट असू शकतं, ओके। किंवा आपण म्हणू शकतो रूट ऑफ एव्हरी HTML डॉक्युमेंट, ओके। सो नो मॅटर आपण काय कोड करतो आहे, ही एवढी कोडिंग आपल्या कुठल्याही वेब पेजमध्ये कॉन्स्टंटच राहणार आहे। सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काही टॅग्स बघावे लागतील। सो बेसिकली दोन टाईपचे टॅग्स असतात, एक ओपनिंग टॅग अँड एक क्लोजिंग टॅग। सो ओपनिंग टॅगला आपण अँग्युलर ब्रॅकेटने टाईप करत असतो आणि क्लोजिंग टॅगमध्ये आपण अँग्युलर टॅगनेच क्लोज करत असतो, फक्त ओपनिंग अँग्युलर ब्रॅकेटनंतर आपल्याला स्लॅश यूज करावं लागतं ज्याने एखादा आपला टॅग क्लोज होतो। सो फॉर एक्झाम्पलसाठी आपण बघूयात की आपल्याला एक HTMLमध्ये हेडिंग डिस्प्ले करायचं आहे। सो बेसिकली आपल्याला ते ओपन करण्यासाठी अँग्युलर ब्रॅकेटने H1 लिहून क्लोज करावं लागेल, देन आपलं हेडिंग त्यानंतर आपण लिहिणार। सो ते काही असू शकतं, दिस इज माय फर्स्ट हेडिंग, दिस इज माय फेवरेट हेडिंग, लाईक डेट, ओके। देन क्लोज करताना ओपनिंग अँग्युलर ब्रॅकेटनंतर स्लॅश आपल्याला द्यावं लागेल, देन H1, देन क्लोज अँग्युलर ब्रॅकेटने तो टॅग आपण क्लोज करतो। सो इन द सेम वे ओपनिंग टॅग अँड क्लोजिंग टॅग आपल्याला वापरायचे असतात। सो बघूयात आता सिम्पल HTML डॉक्युमेंट। सो फर्स्ट ऑफ ऑल आपण लिहित असतो डॉक टाईप HTML। आता हे डॉक टाईप HTML काय? सो फर्स्ट ऑफ ऑल आपण लिहित असतो डॉक टाईप HTML। सो आता हे डॉक टाईप HTML नेमकं काय? सो बेसिकली आपण याने HTMLला ब्राउझरला सांगत असतो की हे एक डॉक्युमेंट आहे HTMLचं, ह्याचा टाईप काय आहे तर डॉक्युमेंट आहे, तर ते बेसिकली डॉक टाईपने रिप्रेझेंट होत असतं। देन असतं आपला ॲज युजल HTML टॅग ऑफकोर्स, देन हेड टॅग असतो, देन टायटल, टायटल काही असू शकतं, देन तुमचं नाव, तुमचं कंपनीचं नाव वगैरे, लाईक डेट, ओके। एनिथिंग इट कॅन रेंज फ्रॉम, सो टायटलनंतर आपल्याला क्लोज करावा लागतो हेड टॅग। देन हेड टॅग क्लोज केल्यानंतर आपण ओपन करतो बॉडी टॅग। आता बॉडीमध्ये आपलं मेन कंटेंट येत असतं, देन इट मे बी डिस्क्रिप्शन, देन काही हेडिंग असू शकतात, देन पॅराग्राफ्स, इमेजेस, हायपरलिंक्स, टेबल, लिस्ट, एक्सेट्रा एक्सेट्रा। सो त्यानंतर असतो आपला H1 टॅग। सो बेसिकली H1 एलिमेंट्स डिफाइन्स अ लार्ज हेडिंग। सो बेसिकली आपल्याला जे काही हेडिंग द्यायचं असतं लार्ज फॉन्टमध्ये, सो ते आपण H1मध्ये लिहित असतो। देन बेसिकली आपण याला मेन हेडिंग म्हणू शकतो। देन आपला असतो पी टॅग। सो पी टॅग डिफाईन करतो आपला पॅराग्राफ। फॉर एक्झाम्पल आपल्याला एखाद्या टॉपिकवर
एक ब्लॉग बनवायचा आहे अँड त्याला काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे. लेट्स से टॉप 5 लॅपटॉप्स अंडर 50,000. सो त्याचं असं मोठं असं डिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी आपण पी टॅग यूज कर. सो आता आपण बघत व्हॉट इज एन HTML एलिमेंट्स. सो बेसिकली हे एक असे एलिमेंट्स असतात जे स्टार्ट टॅग, सम कंटेंट अँड एंड टॅगला डिस्क्राईब करत असतं. आणि याचा सिंटॅक असतो बेसिकली टॅग नेम देन कंटेंट देन स्लॅश टॅग नेम. सो बेसिकली मी जे एक्झाम्पल सांगितलं होतं ॲट द स्टार्टिंग तेच इथे दिलेलं आहे त्यांनी. आता इथं एक नोट करण्यासारखी गोष्ट आहे. सो ती म्हणजे सम एलिमेंट्स हॅव नो कंटेंट लाईक बी आर टॅग एलिमेंट्स. सो दीज एलिमेंट्स आर कॉल्ड एम्प्टी एलिमेंट्स. एम्प्टी एलिमेंट्स डू नॉट हॅव अन एंड टॅग. सो बेसिकली काही काही टॅग्स सच एज बी आर टॅग्स यांना एंड टॅग नसतो किंवा कंटेंट नसतं त्याच्यात. कंटेंट नसतं त्याच्यात अँड टॅग्स लाईक इमेज टॅग, इमेज SRC त्याला क्लोज टॅग नसतो. सो बेसिकली त्याच्यात आपण फक्त इमेज ॲड्रेस लिहितो आणि आपलं इमेज ब्राउझरवर डिस्प्ले होत असतं. सो आता आपण बघूयात व्हॉट आर वेब ब्राउझर. सो बेसिकली मी जे हे कधीच म्हणतो आहे आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये ब्राउझर. सो बेसिकली ते असतं तरी काय. सो द पर्पज ऑफ वेब ब्राउझर सच एज क्रोम, एज, फायरफॉक्स, सफारी, सो दीज आर फ्यू वेल नोन ब्राउझर्स ॲक्च्युली, इज टू रीड HTML डॉक्युमेंट अँड डिस्प्ले देम करेक्टली. सो बेसिकली ब्राउझर हे एक असं टूल आहे म्हणू शकतो आपण की ज्याचं काम असतं की HTML डॉक्युमेंटला रीड करून ते आपल्याला डिस्प्ले करतं इन द करेक्ट मॅनर. सो बेसिकली अ ब्राउझर डझंट डिस्प्ले द HTML टॅग्स बट यूजेस देम टू डिटरमाइन हाऊ टू डिस्प्ले द डॉक्युमेंट. सो बेसिकली आपलं जे आउटपुट असतं जे की आपण ब्राउझरवर बघणार असतो सो त्याला ते टॅग्स डिस्प्ले न करता आपलं जे काही त्याला इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात की लाईक मला हे हेडिंग पाहिजे सो हे हेडिंग ते डिस्प्ले करेल. सो इन द सेम मॅनर आपलं जे काही वेब पेज आहे ते आपल्याला ते ब्राउझर डिस्प्ले करत असतं. ओके सो आता आपण बघूयात नेस्टेड HTML एलिमेंट्स. सो HTML एलिमेंट्स कॅन बी नेस्टेड. दिस मीन्स डॅट एलिमेंट्स कॅन कंटेन अदर एलिमेंट्स टू. ऑल HTML डॉक्युमेंट्स कन्सिस्ट ऑफ नेस्टेड एलिमेंट्स. द फॉलोइंग एक्झाम्पल कंटेन्स 4 HTML एलिमेंट्स. देन HTML टॅग, बॉडी टॅग, H1 टॅग अँड P टॅग. सो बेसिकली एखाद्या टॅगमध्ये आपण अजून एखादा टॅग टाईप करू शकतो, यूज करू शकतो. देन इन द सेम मॅनर आपण असे कितीही टॅग्स लिहू शकतो. सो फॉर एक्झाम्पल डिव्हिजन टॅगमध्ये आपण बरेच असे टॅग्स 1-to-1 लिहू शकतो. सो बेसिकली यालाच आपण म्हणत असतो नेस्टेड HTML एलिमेंट्स. अँड डिस्क्रिप्शनमध्ये मी एका PDFची लिंक दिली आहे. सो ती PDF तुम्ही प्लीज चेकआउट करा. आणि त्या PDFमध्ये मी बेसिकली HTMLची बेसिक अशी इन्फॉर्मेशन दिली आहे जेणेकरून ती इन्फॉर्मेशन रीड केल्यानंतर तुम्हाला पुढचे लेक्चर्स खूप जास्त समजतील. सो टू चेकआउट द PDF. सो आता आपण क्रिएट करूयात आपलं पहिलं वेबपेज. आणि ह्याच्या कोडिंगसाठी आपण ऑफकोर्स वापरणार आहोत VS Code. सो लेट्स गेट स्टार्टेड. बेसिकली मी आता ओपन करतोय आपलं टेक्स्ट एडिटर आणि मी एक न्यू फाईल ओपन केली. सो याला करूयात सेव्ह पहिल्यांदा विथ द नेम lecture-3.html ने. सो सेव्ह केल्याशिवाय बेसिकली ते टेक्स्ट एडिटर आपल्याला रेकमेंड नसतं करत कुठलाही टॅग वगैरे लाईक डॅट. ओके सो नेहमी सवय ठेवा की तुम्ही आधी सेव्ह कराल देन आपली कोडिंग स्टार्ट कराल. सो सेव्ह केल्यानंतर मी इथं सिम्पली टाईप करणार !! आणि तुम्ही बघू शकता इथं मला बॉयलर प्लेट डॅट इज HTML डॉक्युमेंट बेसिक ओपन झाले. सो बेसिकली डायरेक्टली येऊयात टायटल टॅगवर आणि इथं टायटल देऊयात आपण कुबेर उबाळे. सो याला सेव्ह करूयात आणि ओपन करूयात ब्राउझरवर. सो तुम्ही इथं बघू शकता टॉपला आपलं टायटल डॅट इज कुबेर उबाळे डिस्प्ले होते. सो दिस इज हाऊ आपण कोड करत राहणार आहे आणि त्याचं आउटपुट सायमल्टेनियसली बघत राहणार आहे. ओके
सो बेसिकली एक सवय ठेवा, अजून एक सवय ठेवा ॲक्च्युली, की तुम्ही कोड करताय आणि त्याचं आउटपुट लगेच बघताय, जेणेकरून असं नको व्हायला की तुम्ही कोड करत गेले आणि काही त्याच्यात एरर्स गेले आणि ते तुम्हाला समजलंही नाही की आपलं नेमकं कुठे चुकलं. सो नेहमी लक्षात ठेवा की जसंच तुम्ही एखादं कोड केलं लगेच त्याचं आउटपुट बघायची सवय ठेवा. सो आता येऊयात परत टेक्स्ट एडिटरवर आणि क्लिक करत H1 टॅगवर, आणि H1ला आपण इथं लिहूयात दिस इज माय फर्स्ट हेडिंग. सो बघू शकता हे टाईप करून झालं आहे माझं. करूयात याला Ctrl+S ने सेव आणि ओपन करूयात ब्राउझरवर. सो तुम्ही इथं बघू शकता आपलं H1 दॅट इज हेडिंग जे आहे ते दिसायला लागलं आहे. सो H1 नंतर आपण लिहूयात. सो सिम्पली आपण ह्याला आता कॉपी करूयात 5 times आणि H1 न लिहिता फ्रॉम द सेकंड लाईन ऑनवर्ड्स आपण लिहूयात H2, देन सिमिलरली त्याच्या खालचं H3, देन H4, H5, H6. सिमिलरली आपल्याला क्लोजिंग टॅगलाही टच करावं लागेल. सो लेट मी जस्ट सेव्ह दिस अँड शो यू द आउटपुट. सो बघू शकता तुम्ही क्रोमवर आपण आलो आहे आणि आउटपुट जे आहे ते आपलं डिस्प्ले होतं आहे. सो बेसिकली H1 जे आपलं लिहिलं होतं ते सगळ्यात मोठं होतं आहे, देन H2 थोडं लहान, देन इन द डिक्रीजिंग ऑर्डर H6ला आपल्याला खूप छोटं टेक्स्ट मिळतं आहे, इजंट इट? सो दिस इज हाऊ H टॅग्स जे आहेत ते वर्क करत असतात. सो डॅट्स ऑल फॉर टुडे गाईज. आपण हळूहळू या कोर्सला ॲडव्हान्स लेवलवर नेऊयात. सो पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कमेंट्स इन HTML आणि असे पुढचे काही टॅग्स. सो भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग अँड डू चेक आउट द डिस्क्रिप्शन.